कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। श्रीरामपूर राज्य शासनाचे परिवहन खाते, पोलीस खाते आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 4 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 1:30 हरेगाव फाटा शिरसगाव तालुका श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन RTO कार्यालयात 30व्या राज्यस्तरीय सुरक्षा सप्ताह 2019 चे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास उपविभागीय प्रांताधिकारी तेजस चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, महाराष्ट्र शासनाचे राज्य अधिकृत स्वीकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे, दैनिक जयबाबाचे संपादक ॲडव्होकेट बाळासाहेब आगे, श्रीरामपूर साबा उपविभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश उजागरे, श्रीरामपूर नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉक्टर बाबूराव बिक्कड, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वसंत जामदाडे, मराप महामंडळाचे यंत्र अभियंता अनिल महामुणी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य कारभारी गरड, जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुथा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी AA खान, शिर्डी उपजिल्हा माहिती कार्यालयाचे सहाय्यक जिल्हा माहिती अधिकारी गणेश कुंदे, शिरसगाव ग्रामपंचायतचे सरपंच बाळासाहेब गवारे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे, साबा उपविभागाचे शाखा अभियंता राजेंद्र रोकडे, श्रीरामपूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधीक्षक निरीक्षक गोविंद ओमासे, RTO कार्यालयाचे मुख्यलिपिक DB गाडेकर, सर्व वाहन वितरक, मोटार ड्रायव्हिंग स्कूल आणि PUC केंद्र संचालक तथा सर्व RTO कर्मचारी, UTL कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते। दिनांक 4 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2019 दरम्यान या रस्ता सुरक्षा सप्ताहात श्रीरामपूर RTO कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शाळा, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तथा रस्त्याच्या प्रमुख मार्गावर चौकाचौकांमध्ये वाहतूक नियमांची माहिती दिली जाणार आहे। यासोबतच विविध ठिकाणी RTO, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम खाते तथा रुग्णालय, सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त वाहन चालकांची आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्र तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे अशी विविध शिबिरे घेण्यात येऊन त्यांना वाहतूक नियमांची माहिती दिली जाणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 30वा राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2019 या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित श्रीरामपूर तालुका आणि परिसर येथील सर्व नागरिक या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित, टॅक्सी असोसिएशनचे सदस्य उपस्थित, सर्व पत्रकार बांधव, आजचा कार्यक्रम काय आहे किंवा त्याच्यामध्ये आपण आपल्याकडून काय पूर्ण जास्त वेळ घेणार नाही, मला माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच उशीर झालेला आहे, आपण सर्वजण जाण्यासाठी उत्सुक आहात, परंतु काही गोष्टी आहेत। मी जेव्हा इथे रुजू झालो चालामध्ये 2-2.5 वर्षापूर्वी, त्या 2.5 वर्षापासून मी श्रीरामपूर आणि रावटी या दोन तालुक्यांमध्ये जेव्हा बघितलेला आहे, अपघात जेव्हा होतात किंवा अपघाताची कारणं बघितली, काही ठराविक गोष्टी असतात, काही ऑब्झर्वेशन असतात, त्याचे अशा लक्षात येतात। मागे जेव्हा कलेक्टर ऑफिसरांची बैठक झाली होती तेव्हा असं लक्षात आलं की नगर तालुक्यामध्ये काही ब्लॅक स्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत। ब्लॅक स्पॉट म्हणजे जिथे हमखास अपघात होतातच होतात आणि दुर्दैवाने त्यातले मॅक्सिमम जे ब्लॅक स्पॉट होते हे राहुरी तालुक्यात होते। राहुरी तालुक्यात होतं म्हणजे जो हायवे आहे, नगर मनमाड हायवे आहे, या ठिकाणी होतो। आता हे ब्लॅक स्पॉट काय आहे, तर जसं माझ्या आधीच्या मित्रांनी सांगितलं तसं की नियमांचं योग्य पालन न करणं, घाईमध्ये गाडी चालवणं, दुसऱ्याचा विचार न करता गाडी चालवणं किंवा नशापाणी करून गाडी चालवणं, हे असे जे काही प्रकार आहेत याच्यामध्ये बऱ्याचदा अपघात होतात हे आपल्याला दिसून येतो। असे दिसून येतं की गाडी दुरुस्त करायची बिघडली तर बऱ्याचदा ती गाडी तिथेच रस्त्यावर लावली जाते, मध्येच लावली जाते आणि तिथेच दुरुस्त केली जाते, ती बाजूला घेतली जात नाही। आणि मग अशा वेळेला
मागून येणारी जी एखादी गाडी असेल तिला जर पटकन लक्षात नाही आलं की ही गाडी समोर ते थांबली आहे, ती मागची गाडी सरळ येऊन या गाडीला धडकते आणि या मागच्या गाडीतले जे कोणी प्रवासी असतात किंवा जी कोणी व्यक्ती असते त्या व्यक्तीला गंभीर इजा करून त्याचा मृत्यू बऱ्याचदा ओढवतो. अशा ज्या काही गोष्टी आहेत या आपण स्वतः याचं पालन केलं पाहिजे की माझी जर गाडी बिघडलेली आहे तर तुम्ही रस्त्याच्या बाजूला दुरुस्त करेल. मला ज्या वेळेला घ्यायचं आहे मी सिग्नल देईन, इंडिकेटर देईन. बऱ्याचदा बऱ्याचशा अपघातांना शुद्ध खान साहेब त्याच्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतात, भैरव साहेब सांगू शकतात की बऱ्याचदा टू व्हीलर वाले जे आहेत हे टू व्हीलर दुचाकी चालक जे आहेत हे बऱ्याचशा अपघातांना कारणीभूत ठरतात. यांचे स्वतःचे तर अपघात होतातच पण त्यासोबत यांच्यामध्ये दुसऱ्या गाड्यांचाही अपघात मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात झालेली आहे. का? कारण जेव्हा आपल्याला टर्न घ्यायचं टू व्हीलरला वाटतं की आपण पटकन टर्न घेऊन जाऊ, त्याचं बरोबर आहे, त्याची गाडी छोटी आहे टू व्हीलर आहे तो पटकन टर्न घेऊन निघून जातोय, पण त्याच्या मागून जी एखादी मोठी गाडी येत असते तो मात्र तितक्या सहजपणे त्याची गाडी कंट्रोल करू शकत नाही आणि त्याची गाडी कंट्रोल करण्याच्या नादात तो दुसऱ्या भागात जाऊन धडकतो किंवा आणखी काहीतरी पाच स्वरूपाचा अपघात होतो किंवा बऱ्याचदा त्या टू व्हीलर वाल्यालाच उडवलं जातं. हे जे प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम कुठेतरी आपण सर्वांनी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. कारण ती गाडी चालवणारे कोण आहोत? आपण आहोत. मराठी खान साहेबांशी बोलताना उजागरे साहेब पण पीडब्ल्यूडीचे म्हणाले की गाड्या फार ॲडव्हान्स झालेल्या आहेत, गाड्या ॲडव्हान्स झाल्या आहेत, चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या झाल्यात, त्याच्यामुळे अपघात होत आहेत. मी म्हणेन त्याच्यामुळे अपघात होत नाही आहे, गाड्या जितक्या चांगल्या होतात तितक्या लवकर त्या कंट्रोल करता येतात. पॉवर स्टेरिंग आले, पॉवर ब्रेक्स आले, गाड्या जागच्या जागी थांबायला थांबतात. प्रॉब्लेम हा आहे की त्या गाड्यांवर जे आपण बसतोय त्या स्टेरिंगच्या मागे जे आपण बसतोय आपण मात्र हा विचार अजिबात करायला तयार नव्हतो. आपण आपल्या भूमीत गाडी चालवत आहोत, आपण दुसऱ्यांचा विचार करत नाही आहोत. ऍक्सिडेंट झाला तर काय होऊ शकतं, एखाद्याला टच झाला धक्का लागला काय होऊ शकतं याचा आपण विचार करत नाही. आणि आपण म्हणजे आपण सर्वजण, आपण अधिकारी असो, शेतकरी असो, नोकरदार असो, कोणी असो, हा कुठेतरी आपण विचार करणं गरजेचं आहे की आपल्यामुळे दुसऱ्याचा जीव जो आहे तो धोक्यात येतो. बऱ्याचदा आता बऱ्याचशा लोकांनी वक्त्यांनी जे उसाचा ट्रॅक्टर आहे त्याच्याबद्दलही कंप्लेंट केली. बऱ्याच अंशी त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे. उसाचे ट्रॅक्टर जे आहे दोन ट्रॉल्या लावून वाहतूक करतात, त्यांना दोन ट्रॉल्या माझ्याकडे तीन ट्रॉल्या त्यांना लावत आहेत, ते दोन ट्रॉल्या लावतात आणि वाहतूक करतात. मागे रिफ्लेक्टर लावलेले नसतात किंवा असतात जे काही असेल रिफ्लेक्टर लावलेले नसतील तर त्यांच्यावर आता आमची चर्चा झाली खान साहेब दिवसभर साहेब आमची की आपण एक ड्राईव्ह घेऊ या सप्ताहाच्या अनुषंगानेच की असे जे रिफ्लेक्टर न लावलेल्या ट्रॉल्या आहेत त्यांच्या मागे आपण रिफ्लेक्टर लावून टाकू. तसा एक कार्यक्रम आम्ही शॉर्ट फिल्ममध्ये घेतो. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट अजून लक्षात घ्या, म्हणजे आम्हाला एक 10-15 दिवसापूर्वी ते शिरसगावच्या ब्रिजवर ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. ट्रॉली चाललेली आहे, ट्रॉलीच्या बाजूने ओव्हरटेक करतोय टू व्हीलर वाला, एक शिक्षक होते, त्यांची मुलगी होती त्यासोबत मला ते पाचवी सहावीली, आणि दुसऱ्या ट्रॉलीचा धक्का बसला, धक्का लागला थोडासा आणि ते खाली पडले आणि ट्रॉलीच्या चाकाखाली आले, ऑन स्पॉट ती व्यक्ती मरण पावली. अतिशय दुर्दैवी घटना आहे ही, असं होऊ नये कोणाच्या बाबतीत. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्यात चूक कोणाची आहे? ट्रॅक्टरवाला जो आहे तो ट्रॅक्टरवाला त्याच्या स्पीडने चाललेला आहे, त्याची ट्रॉली जी सेकंड ट्रॉली आहे ती ऑब्व्हियसली त्याच्यावर फार कंट्रोल नसणार, कारण डायरेक्ट मेकॅनाइज कंट्रोल असा कुठला सेकंड ट्रॉलीवर नसतो, ती थोडी का होईल अशी तशी इकडे तिकडे हलतच असते. अशा वेळेला जो दुचाकीस्वार आहे जो टू व्हीलरवाला मागून येत होता ही त्याची जबाबदारी होती की आपण त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर अंतर ठेवून किंवा सुरक्षित अंतर ठेवून ओव्हरटेक केलं पाहिजे. पण बऱ्याचदा या गोष्टी आपण लक्षात घेत नाही, घाई म्हणा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा, आपण अगदी चिटकून किंवा दोन गाडी येत आहेत समोरून गाडी येते मी गाडी काढून घेईन माझी तेवढ्या ह्याच्यात अशा ह्याच्यात फार ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपण गाडी काढायला जातो आणि त्याचा फटका बसला आणि ती व्यक्ती जी आहे ती जागच्या जागी दाखवली. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, परंतु त्याच्यामागे चूक कोणाची हा कुठेतरी विचार आपण करणं गरजेचं आहे. आपण फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करू नका, आपण चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यामुळे घराच्या समोरच्या गाडीचाही अपघात होऊ शकतो आणि त्यात मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी होऊ शकते याचाही विचार करा. मगाशी मुठा साहेबांनी त्यांच्या काही अपेक्षा सांगितल्या
परंतु साहेब मी प्रशासनाच्या वतीने काही अपेक्षा आपल्याला ह्या सांगेन की रात्रीच्या वेळेला जेव्हा बऱ्याचशा आम्ही बघतो संध्याकाळच्या वेळेला अंधार पडताना तुमच्या गाड्या ज्या असतात त्या गाड्यांच्या लाईट्स ज्या असतात एका साईडचा लाईट जो असतो तो बंद असतो आणि हा नेमका अनफॉर्च्युनेटली कुठला बंद असतो तर रस्त्याच्या बाजूचा म्हणजे उजव्या बाजूचा जो लाईट आहे तो बंद असतो एक लाईट चालू असतो समोरच्याला वाटतं की टू व्हीलर येते एकच हेडलाईट चालू आहे डावीकडचा टू व्हीलर येते असं तुला वाटतं त्याला लक्षात येत नाही की ही फोर व्हीलर असेल आणि अचानकपणे एखादे टर्न जे आहेत अशा ठिकाणी बऱ्याचदा त्याच्यामुळे अपघात होतात तर आपण आज जे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात तर प्रशासनाच्या वतीने मी आपल्याला विनंती करेन की आपल्या जे सदस्य आहेत आपल्या संघटनेचे त्यांच्यामध्ये कृपया ही जागृती पसरवावी की अशा पद्धतीने नादुरुस्त गाड्या त्यांचे हेडलाईट खराब आहेत किंवा रिफ्लेक्टर्स नाही आहेत टेललाईट नाही आहेत तर ही कृपा करून दुरुस्त करून घ्या जेणेकरून दुसऱ्यांच्या जीवालाही धोका त्याने होणार नाही. मी मगाशी जे राहुलीच्या ह्याचं उद्घाटन उदाहरण दिलं तुम्हाला की गाडी बंद होती मागून गाडी उघडली ती मागची जी गाडी होती ती तुमची टॅक्सी होती त्याच्यात बऱ्याच लोकांचा जीव पण गेला होता म्हणजे हे असं काही उदाहरण आहे. बरेचशे लोक जे आहेत तुमची मगाशी आपल्या पी आय साहेबांनी भैरट साहेबांनी उदाहरण दिलं की मुलं जे आहेत ते निरंकारपणे गाडी चालवतात पालक मुलांना टू व्हीलर देतात त्यांना कौतुक वाटतं मुलांचं की मुलं फार आमची चांगली गाडी चालवतात मी कसा मुलाला अकरावीत असताना मुलांना टू व्हीलर दिले आणि कॉलेजच्या भागात बऱ्याचदा बघितलं आहे कॉलेजमध्ये की तो परिसर आमचा ऑफिसच आहे की फार अतिशय रॅशमध्ये आणि चुकीच्या पद्धतीने मुलं गाडी चालवतात शाळेतून कॉलेजमध्ये आलेले असतात नवीन जोश असतो त्या कॉलेजमधून मुली करायला असतील तर आणखी जोश वाढतो आणि त्याच्यात काही स्टडी करायला जातात हा स्टडी करण्याचा जो प्रकार आहे तो बऱ्याचदा घातक ठरतो तेव्हा पालकांनी आपला मुलगा गाडी चालवतो कसा चालवतोय हे बघणं गरजेचं आहे. लायसन्स असल्याशिवाय त्याला गाडी चालवायची परमिशन देऊ नका. एक मुद्दा मागाशी डिस्कस झाला की चुकीच्या दिशेने गाड्या चालवणं ही आपल्या शिवापूर शहरामध्ये मी बऱ्याचदा बघितलेलं आहे की दिवाड्याच्या बाजूने गाड्या चालवल्या जातात कोणत्या दिशेने थोडासा काहीतरी रस्ता वाचवण्यासाठी दिवाड्याच्या बाजूनेच गाड्या चालवायच्या हे देखील धोकादायक आहे याही गोष्टी आपण टाळायला पाहिजे. आणि लहान मुलांच्या बाबतीत तर मी बघितलेलं आहे की बऱ्याचदा शाळा सुटल्यानंतर पालक त्यांच्या मुलांना घेऊन येत असतात तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा तुमच्या घरची जी मंडळी आहेत ती किंवा तुम्ही आपण बऱ्याचदा आपण उजव्या हाताने काम करणार असतो आपला उजवा हात आपल्याला सगळ्यांना कन्व्हिनियंट पडतो कुठल्याही गोष्टी करायला आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं लहान मुलांना पालक बऱ्याचदा त्यांनी उजव्या हाताला धरलेलं असतं म्हणजे पालकांच्या उजवा हात असतो तिथेच त्या हाताला त्यांनी मुलांना धरलेलं असतं रस्त्याच्या डाव्या बाजूने आपण चाललेलो असतो ऑब्व्हियसली मुलं जी येतात लहान मुलं जी येतात ती रस्त्याच्या बाजूला चढतात आणि मग अशा वेळेला त्या मुलांना अपघात होण्याचा धोका जो आहे हा फार मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे मुलांना रस्त्याच्या आतल्या बाजूला त्यांचा हात धरून चाललं पाहिजे एक साधी गोष्ट आहे तुम्ही ऑब्झर्व करून बघा आणि आजपासून ही गोष्ट आपण आपल्या समाजामध्ये याच्यामध्ये फॉलो केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या आज काही गोष्टी इथे सांगितल्या जी संधी मिळाली त्या संधीबद्दल मी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री खानसाहेब आणि त्यांची जी टीम आहे या सर्व टीमचं मी आभार मानतो की इथे मला आपण बोलवलं आणि मला हे मत माझं मांडता आलं. या सुरक्षा सप्ताहानिमित्त मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. या सप्ताहामध्ये नॉर्मली हा 15 असतो याविषयी सप्ताह साजरा करतो आपण. या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये जागृती करूया आणि अपघातांची संख्या जी आहे ती आपला तालुका जो परिसर आहे आपला जिल्हा जो आहे यातली अपघातांची संख्या कशी कमी करता येईल जास्तीत जास्त जीवितहानी कशी कमी करता येईल यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया. एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवलो. धन्यवाद. जय हिंद. आपलं मार्गदर्शन लाभत असत आणि आम्हालाही पण आपल्या प्रशासकीय पकडीचा खूप खूप अभिमान आहे की आपल्या अधिपत्याखाली आम्हाला हे सर्व काम करायला भेटत. टू व्हीलरच्या बाबतीत सरांनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये मला थोडस अजून एक गोष्ट ऍड करायची आहे की टू व्हीलरचे ऍक्सिडेंट होण्याचं मुख्य कारण म्हणजे तरुण मुलांच्या मध्ये जी फॅशन निघालेली आहे ती दोन्ही आरसे काढून टाकतात आणि त्या आरशांना ब्रासचे बोट बसवतात. आरसे का काढले असं विचारलं तर फॅशन म्हणून सांगतात. जर ज्या गाडीला टू व्हीलरला
फारसेच नाही तर तो टर्न कसा घेणार, मागची गाडी त्याला रस्त्यात दिसणार कशी, हे सगळे आमच्या ऑब्झर्वेशन ज्या ज्यावेळेस आपण ऍक्सिडेंट रिपोर्ट करायला जातो त्या त्यावेळेस आम्हाला दिसून येतं. आणि सगळ्यात चुकीची गोष्ट म्हणजे पालकही त्या गाड्यांना ऍक्सेप्ट करतात आणि ते स्वतःहून जातात आणि ती पण तेच गाडी चालवतात. आपण काय त्या मुलाला दोन थोडा देऊन ते आक्ष बसवायला सांगत नाही. तर या सगळ्या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये आपण सर्वांनीच खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. बसलेल्या सर्व नागरिकांना मुलांना मी आधीच आवाहन केलं होतं की तुम्हाला इथून जाताना भरपूर चांगल्या गोष्टी भेटणार आहे, असे अधिकारी असे त्यांचे मार्गदर्शन हे तुम्हाला जीवनात लाभणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. यानंतर मी विनंती करतो आमच्या कार्यालयाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री गणेश धगे सर यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करावा. या कार्यक्रमाचा उद्घाटन प्रसंगी उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर माननीय तेजस चव्हाण साहेब यांनी उपस्थिती लावून आपल्या इथे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्याचा आभार मानत आहे. मान उपविभागीय पोलीस अनुभव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच माननीय प्रकाश कुलपे सदस्य राज्य अधिस्वीकृती समिती यांचेही मी या ठिकाणी होतो. म्हणजे कैलास आगे संपादक दैनिक जय बाबा यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. श्री अली भैरव साहेब पोलीस निरीक्षक श्रीरामपूर यांनी या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ माननीय सुनील गुप्ता अध्यक्ष जिल्हा टॅक्सी असोसिएशन माननीय परमानंद सिंपी ज्येष्ठ पत्रकार तसेच या कार्यक्रमास सर्व दैनिकांचे प्रतिनिधी दूरचित्रवाहिन्यांचे प्रतिनिधी मोटर ड्रायव्हिंग स्कूल डीलरचे प्रतिनिधी ऑटोरिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनांचे प्रतिनिधी यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे. तसेच हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी होता त्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि यानंतर वाहनांना दिनांक 4 फेब्रुवारी 2019 ते 10 फेब्रुवारी 2019 या कालावधीमध्ये 30वा राष्ट्रीय रस्ता सप्ताह सुरक्षा सप्ताह जो आहे तो आम्ही साजरा करतो आहे. जनतेला आव्हान आहे की त्यांनी आपले जे वाहन आहे ते फारच काळजीपूर्वक चालवावे, कारण लाखोंच्या संख्येने जे आहे रस्ता अपघातात दरवर्षी भारतामध्ये मृत्युमुखी पडतात आहे लोक. आणि जसजशी वाहनांची संख्या वाढत चाललेली आहे अपघातांच्या संख्येचा पण वाढ होत आहे आणि हा फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. जनतेने वाहने सावकाश आणि व्यवस्थित नियमांचं पालन करून चालवावीत. तसंच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यामध्ये अपघात झाल्यानंतर जे लोक जखमी आहेत त्यांना त्वरित मदत करावी, त्यांना कुठल्याही पोलिसांच्या ससेमेऱ्याला पाठीमागे जावं लावून घ्यावं लागणार नाही याची त्यांनी निश्चिंती बाळगावी असा निर्णय दिलेला असल्याने अपघातामध्ये जे लोक जखमी आहेत त्यांना तातडीने आरोग्य सुविधा जी आहे त्यांना मदत मिळावी याच्यासाठी जीवनदूत जे आहे चांगले जीवनदूत बनण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, जेणेकरून अपघात झाल्यानंतरच्या तासाभरामध्ये जर वैद्यकीय उपचार जर मिळाले तर सर्वांचे जीव वाचू शकतील. तसेच आपले जे दुचाकी स्वार आहेत यांच्या अपघाताचे प्रमाण सर्वात जास्त आहे. दुचाकी स्वार जे आहेत त्यांनी आपले वाहन फारच काळजीपूर्वक चालवावे. आजूबाजूला इतर जे वाहनं चालतात आहे किंवा रस्ता पादचारी जे आहेत ते रस्ता वापरतात आहे त्यांच्यावर सुद्धा त्यांचे लक्ष असायला हवे.
आणि नियमांचे पालन करून आणि तंतोतंत पालन करावे जेणेकरून अपघात होणार नाहीत. हा जो रस्ता सुरक्षा सप्ताह याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवणार आहात, ज्याच्यामध्ये पथनाट्य जे आहे रस्ता सुरक्षेविषयी ते सादरीकरण होणार आहे. विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा जी आहे ती आम्ही आयोजित केलेली आहे, जेणेकरून लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये रस्ता सुरक्षेविषयी ओढ निर्माण होईल आणि जाणीव निर्माण होईल आणि ते चांगले नागरिक बनतील. रस्ता सुरक्षेच्या जो पंधरवडा आहे हा सप्ताह आहे ॲक्च्युली, त्याच्यामध्ये आपण सर्वांना आवाहन करीत आहोत की त्यांनी नियमांचे पालन करावे, अपघात जे आहे त्यांचे प्रमाण कमी करावे, त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहायला हवे. रस्ता सुरक्षेचा प्रचार व प्रसार सर्वांनी करावा. धन्यवाद. अशी माहिती यावेळी श्रीरामपूर प्रादेशिक अधिकारी खान यांनी दिली. तर या उद्घाटन समारंभ कार्यक्रमात तथा रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत वाहन चालक मालक विद्यार्थी विद्यार्थी सामाजिक सेवा कार्य संस्था पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा सर्वसामान्य सहभाग नोंदविला आहे. कॉमन श्रीरामपूर.